ज्याला ऍस्ट्रल किंवा आकाशीय शरीर म्हणतात ते म्हणजे फक्त आकाशीय शरीराचा इकडे तिकडे संचार करू द्यायचा, त्याला प्रचंड साधना लागते एखाद्या व्यक्तीला ते करण्यासाठी। प्राण शरीराबाहेर काढणं सोपं आहे, आकाशीय शरीर त्याला प्रचंड साधना करावी लागते। ॲस्ट्रल प्रवास म्हणजे काय? लोक म्हणतात की तुम्ही फक्त आडवे पडून ते अनुभवू शकता। जे लोक ॲस्ट्रल प्रवासाचा अनुभव घेतात ते त्यांच्या शरीराच्या बाहेर जातात, काही काळ बाहेरच राहतात आणि पुन्हा आतमध्ये परत येतात। हे पहा, बहुतेक लोक, मला माहिती आहे इथं असे पुष्कळ प्रकार सुरू आहेत, अमेरिकेत सगळेजण ॲस्ट्रल प्रवास करत आहेत, हा फक्त कल्पनाविलास आहे। ठीक आहे, तुम्ही आडवे पडा आणि नुसती कल्पना करा की तुम्ही इकडे उडताय तिकडे उडताय, ते तसं नाही आहे। दुर्दैवानं सगळं काही हास्यास्पद बनतं जेव्हा सर्व प्रकारचे लोक ते हाताळू लागतात। ज्याला आपण ॲस्ट्रल म्हणतो ते म्हणजे मुळात पाच प्रकारची शरीरं आहेत, भौतिक शरीर, मानसिक शरीर, ऊर्जा शरीर, आकाशीय शरीर आणि आनंदमय शरीर। हे पाच आयाम आहेत शरीराचे। आपण सगळ्यालाच शरीर म्हणतोय योग विज्ञानात, जेणेकरून तुम्ही त्याकडे एक भौतिक गोष्ट म्हणून पाहाल। जरी शेवटचे दोन भौतिक नसले तरी आपण त्याला शरीर म्हणूनच संबोधतोय, कारण योग एक पद्धत आहे, तत्वज्ञान नाही। ते काही तत्वज्ञान नाही आहे, ती एक पद्धत आहे। तर आपण पाहतोय या पद्धतीचा वापर कसा करावा काही गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी। ज्याला ॲस्ट्रल किंवा आकाशीय शरीर म्हणतात ते म्हणजे भौतिक शरीर, मानसिक शरीर, ऊर्जा शरीर आणि आनंद शरीर आहे तसं सोडून फक्त आकाशीय शरीराचा इकडे तिकडे संचार करू द्यायचा। याचा अर्थ तुम्ही इथं तुमचं काम करू शकता, कारण तुमचं भौतिक शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर सुस्थितीत आहे। तुम्ही केवळ आकाशीय शरीराला बाहेर सोडलंय, ते एक प्रकारचं प्रभुत्व आहे। तुम्ही नुसती कल्पना करून ते करू शकत नाही, त्याला प्रचंड साधना लागते एखाद्या व्यक्तीला ते करण्यासाठी। आकाशीय शरीराच्या तुलनेत प्राणमय शरीर हे भौतिक आहे, ती एक जास्त भौतिक उपस्थिती आहे, ती ऊर्जाच आहे पण भौतिक ऊर्जा आहे। आकाशीय म्हणजे बदलणारी ऊर्जा आहे, ती भौतिकही नाही आणि त्या पलीकडची सुद्धा नाही, ही मधली अवस्था आहे। आनंदमय शरीर हे पूर्णपणे भौतिकतेच्या पलीकडे। तर प्राण शरीराबाहेर काढणं सोपं आहे आणि तो अधिक शक्तिशाली अनुभव आहे, कारण तुमचा भौतिक भाग वेगळा होतो आणि पुन्हा जोडला जातो। आकाशीय शरीर त्याला प्रचंड साधना करावी लागते, कारण ते तुमच्या सध्याच्या जाणीवेत सुद्धा नाही, ती अशी गोष्ट नाही ज्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता एक ठराविक पातळीची साधना आणि प्रखरता तुमच्यात असल्याशिवाय। पण अगदी प्रत्येक गल्ली गल्लीत लोक हे करत बसलेत ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणून, तो फक्त कल्पनाविलास आहे।